बघतोय अप्रतिम आणि दर्जेदार अशा नक्कीच नवीन नवीन बदल या देखील वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटले. या टुर्नामेंटच्या माध्यमातून आज आमच्यासोबत समीर सर देखील सोबत जॉईन झाले आहेत आणि त्यांना देखील आपण दिवसभरात ऐकणारच आहोत. तर मॅच जेव्हा सुरू होईल आपण नक्कीच जाणार आहोत समीर सरांकडे. तर तत्पूर्वी तर दोन्ही टीमचे 12वे खेळाडू ऑलरेडी जुबिली टीमचा 12वे खेळाडू इकडं उपस्थित आहे. तर सोनाली टीमच्या नक्कीच कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू पाठवावा. ओर तू समीर सर. थँक्यू. सेकंड मॅच या स्पर्धेतील जय हनुमान चषक 2019 तिसरा दिवस आहे आजच्या स्पर्धेचा. पहिला सामना चांगला संघर्ष केला हृदयनाथनं. असं वाटलं की जी फोर्थ ओवर होती ज्या चौथ्या षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या तिथे धावा थांबल्या. कदाचित त्या षटकामध्ये 10+ धावा आल्या असत्या तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावरती आणखी दबाव वाढला असता आणि हृदयनाथची फलंदाजी आणखी बहरली असती. परंतु जर आणि तरला कुठेही महत्त्व नसतं क्रिकेटमध्ये. जिंकला तो हेदुटणे संघ. नितीनची चांगली इनिंग होती. त्याला लेफ्टी बॅट्समन करणची देखील तितकीच उत्तम साथ आणि गोलंदाजांनी देखील तितकंच योगदान दिलं. तिसरी मॅच आपल्या अगदी भेटीला येते. दुसरी मॅच माफी असावी सोनावला वर्सेस स्वर्गीय पंडित पाटील प्रतिष्ठान जोवेली. ज्या जर्सीज आपण पाहतोय आज जोवेली संघ नवीन किटनं अगदी मैदानावरती उतरला आहे. त्याचे पुरस्कर्ते देखील स्वर्गीय पंडित पाटील यांच्या नावाने त्या जर्सीज अगदी आपण पाहतोय. ब्लॅक अँड येलो कलरची शेड. आज जोवेली संघ त्याच नावाने खेळतोय स्वर्गीय पंडित पाटील प्रतिष्ठान. जोवेली कदाचित ते येतील सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू अक्षरशः यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू विवेकचा. परंतु यष्टीरक्षकाला देखील चकमा दिलाय आणि धावा मिळतील बाईच्या स्वरूपात चौकार. थँक्यू. चौकार मिळतोय बोनसच्या स्वरूपात. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा. तो देखील इतका उसळ घेणारा अगदी करणच्या ढोक्यावरून हा चेंडू निघून गेला चार धावांसाठी. माफी अजय धुळे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. स्ट्रायकिंग एंडचे बॅट्समन विलास आणि विशाल ही जोडी सोनावला संघाकडून. फुलटो चेंडू फक्त ढकलला दिशा दिली. एक धाव मात्र जरूर जोडली जाईल धावसंख्येमध्ये. विवेकचा फिटनेस जितका स्ट्रॉंग असेल तितका विवेक फल मैदानावरती चांगली कामगिरी करतो. स्ट्रगलिंग विथ देअर फिटनेस असंच आपण म्हणूया. जेव्हा फिटनेस चांगला तेव्हा विवेक उत्तम कामगिरी करतो आणि आज त्याची चपळाई त्याचा फिटनेस त्याला उत्तमरित्या साथ देत आहे. म्हणून पहिला चेंडू इतका चांगला फेकला होता. जरूर बाईच्या धावा मिळाल्या परंतु चेंडू फेकल्यानंतर त्याचा आत्मबळ वाढला असेल. धावा आहेत 5. हो काय गोलंदाजी आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पकडून एक चॅनल पकडून मात्र यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी मात्र चालू होती विवेक गायकवाडकडून. उंचपुरा हा गोलंदाज तितकाच मजबूत खांदा. रिलीज पॉईंट तितकाच सुंदर आहे. अगदी रनअप देखील रिदमिक रनअप आहे. कुठेही थांबत नाही. ॲक्शन देखील तितकीच चांगली आणि रिलीज पॉईंट देखील तितकाच उत्तम. तितकाच वेगाने टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील होते. पण तो डॉट चेंडू वेगाने इथे प्रभावित करतोय तो विवेक. 5च धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एकच धाव खात्यात जोडली जाईल ती गोलंदाजाच्या. कारण पहिल्या 4 धावा आल्या होत्या 22 स्वरूपात. ते एक्स्ट्रामजमध्ये काउंट होतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक विलास आणि विशालला थांबवलंय. रिस्ट्रिक्शन्स आहेत फिल्डिंग. ओरपेच चेंडू आणि कव्हरच्या डोकर मात्र हा फटका खेचला जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. एक खडे खडे स्ट्रोक चौकार.
खड़े खड़े स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाला, तो एक्स्ट्रा कवर च्या मधो मधो अगदी हा चेंडू काढला तो स्वीपर कवरला, विलासच्या बॅटमधून विशालच्या बॅटमधून निघाला तो चौकार, एकूण धाबा आहेत 93, गोलंदाजाच्या खात्यामध्ये धाबा असतील 5, विश्वनाथ धुले गोलंदाजीसाठी येतोय। जे हनुमान जोबेली जो आज स्वर्गीय पंडित पाटील प्रतिष्ठान या नावाने मात्र हा संघ खेळतोय, त्यांच्या विरोधात सोनावला टीम, अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला सोनावला हे गाव, बरेचसे प्रेक्षक वर्ग त्यांचे देखील मॅच पाहण्यासाठी आले असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। विश्वनाथचा हा चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून काढायचा होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीच चुकी नाही, परतावं लागेल ते मात्र फलंदाज विलासला, पहिला हादरा मिळतोय तो सोनावला संघाला। चला लवकरात लवकर क्रीडांगणावरती जायचंय। महेश धुळे ज्यांनी 2 दिवस अतिशय उत्तमरित्या या स्पर्धेचे समालोचन केलं, बदलापूरमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा महेश धुळे यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील प्राप्त होते, त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत जोवेली संघाला। विश्वनाथचा हा चेंडू अखूट टप्प्याचा स्लोवर बाउन्सर म्हणावा लागेल, थोडासा स्टाईल थोडी आहे, अगदी आपण नेहमी म्हणतो की साईड ऑन गोलंदाज असतात क्रिकेटमध्ये, परंतु काही गोलंदाज असे आहेत की जे फ्रंट ऑन असतात, ज्यांचा चेस साईड अगदी फलंदाजाच्या समोर येते, त्या पद्धतीचा हा थोडक्यात सांगायचं झालं तर लसित मलिंगा स्टाईल गोलंदाज। अखूट टप्प्याचा चेंडू विवेक गायकवाड मिडविकेटला प्रस्थापित आहे, झेल मात्र टिपतोय, आणखी एक मोठा हादरा तो सोनावला टीमला। धावसंख्या 9 आणि या 9 या आकड्यावरती 2 मोठे धक्के बसलेत क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात झाले, काही जण खेळाडू देखील येऊन सांगतायत अजूनही आमच्या क्रीडांगणावरती पाणी साचलंय, मग सराव देखील कुठे करायचा? तुमचा सराव नसेल तर मी तर म्हणेल की नुसती आक्रमण करण्यापेक्षा, मोठी फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबलवरती जर का कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्या सिंगल डबल्सला जर का प्राधान्य दिलं तर नक्कीच एका धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो, आणि जेव्हा बॉल मिडल व्हायला सुरुवात होते फलंदाजाची त्यावेळी आपोआप मग मोठे फटके बॅटमधून निघायला सुरुवात होते। गाडीचा चौथा गिअर, टू व्हीलरचा चौथा गिअर विश्वनाथचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, आणखी एक अतिरिक्त धाव, धावफलकावरती धावा जोडल्या जातील त्या 10। खरं तर बाईकच्या चौथ्या गिअरबद्दल आपण बोलत होतो, बाईकचा चौथा गिअर डायरेक्ट पडत नाही तर फर्स्ट गिअर टाकावा लागतो, सेकंड गिअर टाकावा लागतो, थर्ड गिअर टाकावा लागतो, त्यानंतर फोर्थ गिअर। हे तुम्हाला काय सांगते की सुरुवात सावधरित्या आणि व्यवस्थितरित्या केली तर तुम्ही आक्रमण नंतर करू शकता। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, कौतुक करावं लागेल विवेक आणि विश्वनाथचं, पॉवर प्लेच्या रिस्ट्रिक्शन्समध्ये त्यांनी थांबवून ठेवलंय, ही खरी ताकद आहे या संघाची। गतवर्षी हा संघ अक्स वाटायचं की विजयी होतोय परंतु पराभवाची धूळ त्यांना चाखायला लागायची, पाहूया यावर्षीच्या हंगामाची सुरुवात करतोय, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अनपेक्षितरित्या बॅटवरती हा चेंडू आला आणि निश्चितच 6 धावा मिळतील या चेंडूवर, षटकार। थँक्यू। 16 धावा धावफलकावरती असतील, अरुणच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय, दिशा बदलली गोलंदाजाने,
मिडल स्टंपवरून चेंडू मात्र बाहेर काढला. अजय यष्टेच्या यष्टांच्या मागे हा चेंडू अडवतो आहे. दोन षटकांचा म्हणजे पॉवर प्लेच्या दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. सोनावला संघ थोडासा बॅकफूटवरती आहे कारण दोन विकेट दोन आघाडीचे फलंदाज त्यांचे बाद झालेत, परंतु 16 धावा धावफलकावरती आहेत. मग अशी चर्चा करत असताना सोनावला संघाच्या कर्णधाराने बऱ्याच यंगस्टरची नावं घेतलीत. यंगस्टर म्हटल्यानंतर तुमची एक फळी निर्माण होते. खरं तर एक तर तुमचे जुने खेळाडू आणि त्याचबरोबर तुमचे यंगस्टर, यामध्ये ताळमेळ साधायला थोडाफार टाईम लागतो, परंतु जेव्हा ताळमेळ साधला जातो त्यावेळी एक चांगला संघ निर्माण होतो. यंगस्टर्सला नेहमी संधी द्यावी कारण यंगस्टर्स एखाद्या जहाजेप्रमाणे असतात जे अगदी समुद्र किनाऱ्यावरती असतात. त्यांची निर्मिती त्या समुद्राच्या लाटांवरती तरण्यासाठीच झालेली असते, ते हेलकावे खाण्यासाठीच झालेली असते, ना की ते समुद्राच्या बाहेर ते जहाज नुसतं उभं राहावं आणि प्रॅक्टिस करताना जसे खेळाडूंना पाहावं तसंच आपण पाहावं. त्यांना संधी मिळावी, त्यांना हे क्रिकेट पाहू द्या, त्यांना धडपडू द्या, त्यानंतर ते आपोआपच या क्रिकेटमधून उभारी घेतील. तिसरं षटक मार्गस्थ. करण धुळे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटकायतो, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र जोडली जाईल. हे चांगलं क्रिकेट आहे. दोन्ही फलंदाज सिद्धार्थ आणि अरुणचं 17 धावा धावफलकावरती. करण धुले गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या खेळाडूचा आलेख मात्र आता उंचावत चाललाय. थोड्याच दिवसांपूर्वी मॅग्निफिसंट नवी मुंबई या ओपन हाफच्या संघासाठी हा खेळ खेळत होता चिंचपाड्याच्या मैदानावरती. खूप चांगल्या संघांमध्ये आपण या खेळाडूला नक्कीच पाहतो. ओव्हरपिच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल देखील टिपतोय, फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच असेल मस्कळ आणि बाळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी जरूर यायचं आहे कारण आता मध्यंतर ओलांडून गेलं आहे. मस्कळ आणि बाळे दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण नाणेफेकीसाठी या. सतरा धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक तयार. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बॅक टू द बॉलर मात्र खेळला जातोय. शांत आणि संयमीपणे जुबिली संघा मैदानावरती त्यांचा खेळ चालू आहे. त्यांना त्रस्त करायचं असेल तर फलंदाजांना स्ट्राईक रोटेशन हा एक फंडा अंमलात असे दोन संघ असतील. धावा 17 यंगस्टर्स दिसत आहेत दोन्ही फलंदाजी करणारे. आणखी एक चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. षटक इथे समाप्त. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. डी जे मास्टरचा थोडासा वेळ घेतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. यंगस्टर्सबद्दल आपण निश्चितच बोलत होतो. आयुष्यात संधी देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका असं म्हणतात. बऱ्याचदा आपण डी जे थँक्यू धन्यवाद काका. यंगस्टर्सबद्दल आपण म्हणत होतो, संधी देणाऱ्या माणसाला कधीही विसरू नये कोणतंही क्षेत्र असू दे. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळींची मैत्री ही जरूर असली तरीसुद्धा विनोद कांबळींच्याबद्दल बऱ्याचदा बरेच जण म्हणत असतात की त्यांना पाहिजे तशी संधी मिळाली नाही. किंवा एखाद्या खेळाडूबद्दल आपण पटकन म्हणून जातो की याला यश खूप मिळालं असतं परंतु संधी मिळाली नाही. तर मित्रांनो, जे यंगस्टर असं मैदानावरती खेळत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला ती संधी मिळाली. जरूर तुम्ही अडखळत खेळाल परंतु त्या संधीचं कितपत मला सोनं करता येईल याचा त्यांनी विचार करायला हवा. समोरचा संघ ताकदवान आहे, तितकाच प्रबळ दावेदार आहे आजच्या दिवसातील, परंतु यंगस्टर्सला गमावण्यासारखं काही नाही आहे तर कमावण्यासारखं बरंच काही आहे.
यंगस्टर्स मैदानावरतून मागे परतला तरी सुद्धा त्याला कोणीही नाव ठेवणार नाहीये, परंतु जोवेली संघाच्या गोलंदाजांवरती यंगस्टर्सने जर का प्रति हल्ला चढवला तर जोवेली संघावरती नक्कीच बरेचसे टीका टिप्पणी करतील। म्हणून जे प्रस्थापित खेळाडू आहेत त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणारे भरपूर आहेत, परंतु यंगस्टर्सवरती नाही आहेत। म्हणूनच सांगेल की जी संधी मिळाली त्या संधीचं जास्तीत जास्त सोनं कसं करता येईल, परफॉर्मन्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल। म्हणजे कमावण्यासारखं भरपूर आहे, गमावण्यासारखं काही नाही आहे, याला म्हणतात यंगस्टर्स। चौथा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज पुनश्च विवेक, राईट आर्म ओवर द विकेट ना, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार आहे, हा फिटनेस आहे विवेकचा, आणि तो जेव्हा साथ देतो विवेकला त्यावेळी तो मात्र आपल्या लयमध्ये दिसतो, आपल्या फॉर्ममध्ये दिसतो। दोन्ही बॅट्समन सिद्धार्थ आणि आदेश मोठे फटके खेचले जात आहेत, चेंडूच्या मेरिटनुसार खेळ होत नाही आहे, त्या कारणास्तव फक्त 17 धावा धावफलकावर। ओरपिच स्वरूपाचा हा चेंडू होता, कार्पेटच्या साह्यानं जातो एक्स्ट्रा कव्हरला, डीप कव्हरमध्ये हा चेंडू होता, दोन धावा जरूर मिळतील, दोन धावेने धावफलक थोडं फार सरकेल पुढे 19। ही स्पर्धा देखील 2019 आहे, तिसरं वर्ष आहे, जनमान चषक चांदप। धीम्या गतीचा हा चेंडू, लेग ब्रेक स्वरूपाचा होता, ज्या अँगल बनवला जातोय गोलंदाजाकडून त्याच अँगलमधून थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पिच करतो आणि तिथून चेंडूला वळण देतोय तो विवेक। त्याच रिदममध्ये, त्याच रनअपमध्ये आणि त्याच ॲक्शनमध्ये टाकलेला हा स्लोवर वन। वेगवान चेंडू, एक धाव जरूर मिळेल, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का। आणि हे यंगस्टर्स आहेत, सहजरित्या दोन धावा इथे कम्प्लीट करतायत आणि दोन्हीही धावेनिशी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 21-21। चौथा षटक मार्गस्थ, थोडी धावसंख्या कमी म्हणावी लागेल, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते हे देखील तितकंच महत्त्वाचं। काय गोलंदाजी इथे मात्र चालू आहे, विवेक वेगवेगळ्या प्रतीचे चेंडू फेकतोय, लाईन तीच पकडून गोलंदाजी करतोय, परंतु लेंथ मात्र प्रत्येक वेळी चेंज करतोय, गती देखील बदलतोय, लाईन मात्र तीच आहे, जो चॅनल पकडला आहे, जो अँगल पकडला आहे तो मात्र शेवटपर्यंत तसाच। बराच काळ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाही, दोन धावा मिळतील का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, परंतु दोन धावा इथे प्राप्त होत आहेत। दोन धावेच्या मदतीनं चार षटकांचा खेळ समाप्त झाला, धावफलकावरती धाव आहेत त्या 23। चला, मस्कळ आणि बाळे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकेसाठी त्वरित यायचं आहे। मस्कळ आणि बाळे टीम अंतिम षटक, संदेश एक उत्तम गुणलेखक आहे, संदेश स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, जे आपण नेहमीच पाहतो जुवेलीच्या क्रीडांगणावरती, आदरणीय मंगेशजी धुळे साहेबांची जी स्पर्धा असते त्यामध्ये संदेश नेहमी आम्हाला साथ देतो, उत्तम गुणलेखक। धीम्या गतीचा हा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवरती हादरा देतोय, तो मात्र सोनावल्या टीमला, धावफलकावरती धाव आहेत त्या अवघ्या 23। अंतिम षटक
पहिल्या चेंडूवरती तर विकेट प्राप्त झाले, 23 धावा आहेत, ॲक्सलरेट करावं लागेल इनिंगला, मोठे फटके जरूर खेचावे लागतील, परंतु ते फटके खेचताना निर्धाव चेंडू खेळावे नाही लागणार. डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल आपण जर का काढलं तर ते कदाचित जेवढे फटके लागले त्याच्यापेक्षा जास्त असेल, दुपटीने जास्त असेल. मागे मारण्याचा प्रयत्न होता, आणखी एक डॉट चेंडू, खूप सारे डॉट चेंडू मात्र जात आहेत. जर का विचार केला या डॉट चेंडूंवरती जर का सिंगल कमावली असती तर आत्तापर्यंत 40 किंवा 45 धावसंख्या जरूर स्कोअर कार्डवरती असते. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ खेळायला हवा. फक्त 23 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क नाही. कदाचित तो संपर्क तरी व्हावा. द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज आउट ऑफ कव्हरेज एरिया, असं कदा म्हणजे या एरियामध्ये आल्यानंतर ऐकायला मिळतं नेहमी. तसं कदाचित या क्रीडांगणावरती आता सध्या तरी पाहायला मिळते फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. तेच चित्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु होत नाहीये. एक धाव बाईच्या स्वरूपात जरूर प्राप्त होईल, एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 24 वर. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल, सगळे नवीन चेहरे पाहायला मिळते, एक चांगली बाब आहे. सोनावला संघ आपल्या थोडंफार अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या क्रीडांगणावरती खेळतोय. क्रिकेटच्या मौसमाची सुरुवात देखील झाले, मॅचचा निर्णय काय अजूनही माहिती नाही, कारण सगळं काही गुलदस्त्यात असतं असं म्हणतात क्रिकेटमध्ये, काय घडेल याचा काही नेम नाही. परंतु ही मॅच, हे सर्व फलंदाज घरी गेल्यानंतर आपण कशी फलंदाजी केली, आपण चेंडूपासून किती अंतरावरती होतो याचा ते जरूर अभ्यास करतील, घरी पाहतील कुठे आपल्या चुका झाल्या फलंदाजी करताना. खोलवर टप्प्याचा चेंडू संदेशचा मिडविकेट टू अगदी मिडविकेटच्या रिजनमध्ये करंट येऊन चेंडू अडवतोय. लॉंगॉनला तो उभा होता, 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. या 2-2 धावा जरी पकडल्या असत्या तरीसुद्धा जेवढे डॉट चेंडू गेले ते किती गेले ते आम्हाला स्कोरर जरूर सांगतील. धावसंख्या तर झाले 26-27 धावसंख्येची गरज आहे, परंतु किंबहुना डॉट चेंडूंचा आपण विचार केला तर 16 डॉट चेंडू गेलेत, म्हणजे 16 धावा जरी ॲड केल्या असत्या तर 26 आणि 16 जवळजवळ 42 किंवा 45 जाऊन पोचलो असतो, आणि गोलंदाजावरती प्रेशर तयार झाला असता आणि त्यांनी एखादा तरी खराब चेंडू तुम्हाला फेकला असता. एकूण धावसंख्या झाली 26-27 धावांची मात्र गरज आहे ते येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. आस्किंग रनरेट 6 अगदी खाली आहे, परंतु गोलंदाज तितकी चांगली कामगिरी करतील का सोनावले संघाचे थांबवतील का, परंतु त्या अगोदर मस्कळ आणि बाळे संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण ऐकूया राहुल भोईर यांचा आवाज या समालोचन कक्षातून. DJ.
थैंक यू डीजे. पन्नास जाऊया मॅचच्या दिशेने. एक लो स्कोरची मॅच, कारण का पहिल्या इनिंगमध्ये धावा खूप कमी बनवल्या गेल्या आणि चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला भेटली पहिल्या इनिंगमध्ये. विवेक, विश्वनाथ, करण धुळे, विवेक पुन्हा एकदा, मात्र संदेश मस्तीने देखील चांगलं षटक विकलं शेवटचं. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलं षटक विशाल, स्ट्रायकरला अजय दुबे, पहिलाच बॉल फुल टॉस. मतलब पहिलाच बॉलवरती या दरम्यान पहिला बॉलला सन्मान दिला जातो अजय दुबेच्या माध्यमातून. अजय देखील एक अष्टपल्लू खेळाडू आहे ज्युबिली टीमचा. मात्र बघूया या मॅचमध्ये अजय कशा प्रकारची सुरुवात करून देतो आपल्या टीमसाठी. धावांचा जर विचार केला तर धावा जास्त बनवायच्या नाही आहेत, फक्त आणि फक्त 27 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत ज्युबिली क्रिकेट संघाला. ओव्हर द विकेटने विशाल पुन्हा एकदा, रिवर्सच्या माध्यमातून स्विच हिटचा हा फटका आहे. अकूट टप्पाचा बॉल, तरी देखील टायमिंग तेवढंच चांगला आपल्याला पाहायला भेटला. अजयच्या बॅटमधून येणारा हा पहिला रिवर्सच्या माध्यमातून चौकार. थँक यू डीजे. विघ्नेश धुळे आणि राकेश इरमाळी या दोघांकडनं मात्र टीम जुविलीला मात्र शुभेच्छा येत आहेत. आपल्या देखील हार्दिक सरचे स्वागत आहे. दरम्यान अगोदर शपथ झाले, पुन्हा एकदा मात्र शेवटच्या मोमेंटला खेळण्याचा प्रयत्न केला. आउटचा रेज लागून चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने जातोय. मात्र थोडासा खराब खेळ झाला या दरम्यान या मॅचमध्ये सोनोने क्रिकेट संघाचा, कारण का धावा कमी झाले. यंगस्टर आहेत, प्रयत्न नक्कीच होता चांगला खेळ करण्याचा. सॉफ्टने मात्र चेंडूला फक्त सन्मान देत आहेत. एक रिस्की सिंगल आता मात्र नक्कीच इथनं मिळते आणि स्ट्रायकरला आता मात्र करणला हाणलं जातोय. स्ट्रायकला मात्र रोटेट केलं जातोय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण जी धावसंख्या आहे धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटते. या दरम्यान 5 धावा. कालची मात्र मॅच अप्रतिम आणि दर्जेदार झाली होती. शेवटपर्यंत मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी होती आणि ते 3 षटकार मात्र अप्रतिम ठोकले. ऋषिकेचा झेल सोडल्याच्या नंतर मात्र तो आपल्याला खेळ पाहायला भेटला होता आणि सरळ दापिवली संघ मेगा फायनलमध्ये काल मात्र क्वालिफाय झाला होता. अप्रतिम आणि दर्जेदार असा खेळ आपण काल देखील बघितला आणि आज देखील आपल्याला चांगला खेळ पाहायला भेटेल. करण दुबे, पहिला बॉल डावा स्टिकवरती होता, मात्र किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. मात्र चेंडू थांबतोय, मात्र उचलून फेक केली जाईल. प्लस 1 व्हाईट बॉल आहे. 1+1 एकूण या 2 धावा मात्र इथनं नक्कीच मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची जी एकूण धावसंख्या आहे धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस 7 रन 7 धावा, अजूनही 20 धावेची गरज आहे मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली जाते. स्विच हिट खेळतात पण आता फटका हवेत आहे. जेल मात्र ड्रॉप झालाय. मात्र धावा जास्त काय मात्र मिळत नाहीयेत, फक्त एकच धाव इथनं येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. एकूण 8 रन 8 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. षटक क्रमांक पहिला आहे गोलंदाज विशालच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच, हा दुसरा सामना आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. मस्कल आणि बालेगाव अशी मात्र यापुढची मॅच पाहायला भेटेल. ऑन साईडला खेळत आहेत आपल्या बॅटने. मात्र चेंडू डीपमध्ये जातोय. खेळाडू मात्र डीप लॉंगमधून चेंडूला उचलण्यासाठी जातात. तोपर्यंत इथनं एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. एकूण 9 धावा स्कोर कार्डवरती बिनगडीबात. 9 अशी धावसंख्या, शांत सुरुवात जुरी टीमच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये आपल्याला मात्र पाहायला भेटते. डीजे
तर एका षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाज रोशन, वाईट बॉल, पहिला चेंडू मात्र इथनं खराब आपल्याला पाहायला भेटतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 10. षटक दुसरं प्रगतीपथावरती आहे. स्वीशीटचा फटका चांगला आहे. आता मात्र धावा नक्की चांगला मिळतील करण दुबेला आणि टीम जुविलीला. जीपीचा इशारा त्यांच्या स्टाईलमध्ये 4 रन. चार धावेने आता मध्य संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाईल. फुल टॉस मी तर म्हणेल नव्हता हा चेंडू, ब्लॉक ऑल होता असं वाटलं की नक्कीच माझा फुल टॉस आहे, कारण का थोडेसे मात्र पुढे खेळत होते, स्टेपआउट थोडेसे झाले होते. मात्र बरोबर वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला चेंडू. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण जी धावसंख्या आहे धावा फलकावरती 15. 15 रन बनवायचे त्या मॅचमध्ये तब्बल 27 झाले आहेत 15. शांत अशी सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा आल्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये रिवर्स माध्यमातून एक चौकार देखील आला करंदोलच्या बॅटमधून. स्ट्राईक एंडला आता मात्र आपल्याला पाहायला भेटतोय अजय दुवे. ओव्हर पिच आहे, फटका मात्र हवेत खेळत आहे. धावा नक्कीच चांगल्या तिथं मिळतील. आता चेंडू मैदानाच्या आतमध्येच या दरम्यान बघतो आपण अडवला जातोय. तोपर्यंत एकच धाव इथनं मात्र मेल आणि एक धावेच्या मदतीनं एकूण संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. दरम्यान 16 धावा स्कोर कार्डवरती येतात. षटक क्रमांक दरम्यान मार्गस्थ असताना दुसरं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. आजच्या स्पर्धेचा 3रा दिवस 3रं वर्ष जनुमान क्रिकेट संघ चांदप यांच्या माध्यमातून जनुमान चषक चांदप 2019-20 सा देखणं आणि दर्जेदार असं आयोजन. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये नक्की टुर्नामेंटचं, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आहे 25,000 आणि भव्य दिव्य असं जनुमान चषक. आणि तिसऱ्या क्रमांकाचं देखील पारितोषिक आपल्याला मात्र पाहायला भेटेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आणि भव्य दिव्य असं जनुमान चषक 2019-20 दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना देखील आकर्षक अशा ट्रॉफ्याज आहेत, शूज देखील आहेत. फलंदाज व गोलंदाज ह्याच्यासाठी नक्कीच आपण शूज देखील आणि एक कूलर देखील सिरीजसाठी नक्कीच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मालिकेवरीसाठी आकर्षक अशी जी सिरीज ज्या खेळाडूला मिळेल, जे खेळाडू मात्र चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी चांगला खेळ दाखवेल ऑलराऊंडर असा खेळ दाखवेल मात्र त्या खेळाडूसाठी आकर्षक अशी कूलर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. दिशा देण्याचा प्रयत्न डाव्या स्टिक वरती चेंडू आहे. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. अजून एक इथं अवंत धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आहे धावा फलकावरती 18. 18 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. ओव्हर द विकेटने षटक अजयसाठी मात्र यावेळेस फटका हवेत आहे आणि खेळाडूच्या माध्यमातून चूक होतीये. 2 षटकांचा खेळ संपला नाही. 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटते यावेळेस 18 धावा. डीजे तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाचे जे धावसंख्या आहे
धावाफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान 18 धावा या मॅचमध्ये 27 बनवायचे आहेत. रोहितचा षटक. करणने नक्कीच बॅटची मागणी केली आहे. तर बॅट आता मात्र प्रत्येकी ग्रामीणच्या खेळाडूकडे प्रत्येकाचे नक्कीच सेपरेट बॅट असते. अगोदर एकच बॅट आणि ते मात्र एक बॅट घेऊन 11-11 खेळाडू खेळायचे. आणि आता मात्र आपण न बघतोय तर मात्र जसं जसं क्रिकेट डेव्हलप झाला आहे ग्रामीणचं तसं तसं नक्की बघतो आपण. शूज नायकी पुमा अडिडास शब्दाला शूज पाहायला भेटतात. कॅप देखील बघतो आपण. पुमाची कॅप आहे प्रत्येक नक्कीच खेळाडूकडे. गरमीचं प्रमाण जास्त आहे विवेक तुमच्या मी नक्कीच भावना समजू शकतो. बाजूला डॅम देखील आहे. आपण डॅमवरती जाऊन आनंद नक्कीच घेऊ शकता पाण्याचा. या दरम्यान अकुटप्पाचा बॉल आहे आणि त्याला मात्र सरळ फेकून दिला आहे. करंदुळे स्टाईल मधून करंदुळे ब्रँडेड फटका षटकार. थँक यू. तीन धावेची गरज आहे. बॉल जुना बॉल द्यायचे. बघा सध्या 3 धावा पाहिजेत म्हणून आम्ही देतोय. विषय असा की कधी चेंडू हरवला तर आम्ही नक्कीच नवीनच देणार आहोत त्याची आपण नोंद घ्यावी मित्रांनो. राहुल एक जुना किस्सा आढळतोय. हा फटका पाहिल्यानंतर कदाचित त्याची लांबी मोजली तर जवळजवळ 100 किंवा 100 देखील अंतर जास्त कापलं असेल. सिके नायडू यांची आठवण होते. त्यांचा किस्सा असा आहे सिके नायडूंचा की त्यांनी जो षटकार खेचला होता हा देखील तितकाच लांबलचक षटकार येतो. जो षटकार खेचला होता तो शहराबाहेर षटकार खेचला होता. बरेच जण म्हणतील की शहराबाहेर कसा तर वॉर्क शहर आणि वॉस्टर शहर हे दोन शहराच्या अगदी सीमेवरती क्रीडांगण होतं आणि त्या क्रीडांगणावरती सिके नायडू यांनी षटकार फेकला. तो नदीच्या पलीकडे पडला होता म्हणून बरेच जण म्हणतात की शहराबाहेर पडला होता. त्याची आठवण करून दिली करण धुळेनं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. खूप चांगली फलंदाजी जी त्यांची ताकद आहे गोलंदाजीतली देखील ताकद आपण पाहिली. खूप साऱ्या शुभेच्छा सोनावळे टीमला कारण त्यांनी चांगली कामगिरी केली. यंगस्टर्सला घेऊन खेळले त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. नक्कीच समीर सर प्रयत्न चांगला होता हरकत नाही. कारण का करण दुहे म्हटला की नक्कीच टेनिस क्रिकेट चं एक मोठं नाव आहे. कारण का खूप ठिकाणी आपण करणला पाहत असतो आणि आज आपल्या बद्दापूर नगरीमध्येच करणचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरची मॅच होती तर मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा असणार आहे षटक फेकत असताना फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केला. एक विकेट देखील त्या ओव्हरमध्ये कम्प्लीट केलं होतं आणि 10 नक्कीच बॅटिंग करत असताना तब्बल 19 धावा 7 बॉलमध्ये बनवल्या. तो संघाचा संघनायक कॅप्टन कुल ठरला आहे करण दुवे. मॅन ऑफ द मॅच तसेच आपण थँक्यू डीजे आमचे मान्यवर सन्माननीय सचिन जाधव यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते